मवियाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अखेर उपोषण मागे घेतलं. पोलिसांनी कारवाई करू असं आश्वासन दिल्यावर अखेर धंगेकरांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. प्रचारादरम्यान भाजपनं पोलिसांना सोबत घेऊन मतदारांना पैसे वाटले असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपनं पैसे वाटलेले आहेत. या सगळ्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. अशा प्रकारे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, पोलीसही सहभागी आहेत असा आरोप धंगेकरांनी केला आणि आज 3 तास त्यांनी उपोषण केलं. पोलिसांनी कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं. मतदान होऊ नये, लोक मतदानाला बाहेर पडू नये म्हणून ही जी पद्धत त्यांनी अवलंबली होती त्या घटनेची सुद्धा चौकशी करून जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पॉलिटिकल स्टंट आहे सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पायाखालनं जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळेस असे स्टंट केले जातात. खरं म्हणजे हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे आणि पैसे वाटणे वगैरे ही संस्कृती काँग्रेस राष्ट्रवादीची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही आणि आमचा मतदारही असा नाही. रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागला आहे, त्यामुळे पराभूत मानसिकतेतून ते भारतीय जनता पार्टीवर मतदारांना पैसे वाटल्याचा बेछूट आरोप करत आहेत. हा कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा अपमान आहे, ते मतदार कधीही हा सहन करणार नाहीत.